अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा, नमोनतु सी देवा तू आपणास, पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करीगा, पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा, म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापशी स्वच्छ होते म्हणून, म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्यवान, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा, सूर्यनाशी त्रमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी, तम जो जो भेटणे येई तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमासे नारायणा, पाप पुण्याची वासना तूच उपजीविशी नारायणा, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी, काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे, तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा, श्रोते आता सावधान हा कळसा अध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा, एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळी होते निसंशय, बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या, तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर, तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो, परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत, जैसा चेंडू जरितात तैसे त्याचे जाहले, सोपान सहाय्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे, मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास, पाय भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा समर्थना घेतीसाचा, हा योग घडण्याचा दैवानेच आला तुझ, या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे, असो एक बाई रजपुताची जयपराहून आलीसाची, बाधा होती भूताची तया आबले कारणे, तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाईशे गावा कारणे, तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सदूरनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशये, या दृष्टांते करून आपल्या दोन मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई अली शेगावा, प्रतिपदे पासून भला उत्सवाशी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमी शेगावी, काम सभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी, उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई, श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला तो नमसे वर्णवे, त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ते यत्किंचित, म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत,
तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण, ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसते दोन, खांबाखाली येधवा, 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरून, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले, ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची, तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणे ना लागला मारहिला कोठेच, हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे, आश्चर्य वाटले लोकाला, प्राण बाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला हितुक्यास्तव, खांब पाडून अंगावरी, भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने, बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा, ऐसेच एका उत्सवासी, नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी, सोडी रस्ता मंडपाशी, लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी, एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसावेच्या रूपाने, भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटलाने, रामचंद्र पाटला ते पाटील मुळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसावेचे ऐकून हाक दारामजी पातला, निरखून पाहता गोसावेसी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले, गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट पूजा केली पायांची, गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून, कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर, कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार, आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी, पूजा अन्न दक्षिणा याचकांशी दिल्या जाणा, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे, परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही, आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा, ते गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी, ते आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल, समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही येथे सांप्रत, तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने, बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत, बांधितो म्हणजे चेटुक भूत याची न बाधा होय त्यासी, काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे, पाटिलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा, द्वेषी मन असू नये सन्नतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात, साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये, ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास, असत्य माझ्या मानू नको, आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये, अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, हो तसे बापा साचा संत चरणी प्रेमाधरी, आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सौर्या धैर्या करणे समयानुसार मान द्यावा, कोपासावा बाह्यात करी दयासावी अंतरी, जैसे का ते फणसावरी काटे यात गोडगरे, मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस,
ताईत बांधून कंठास कोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसे करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्न येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक सोने परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. गया ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्हा ऐका. वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा. माघमासी सप्तमीशी समर्थ आले शेगावासी. दैवी दशाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्रीसमर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथपासून भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबाशी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्था अध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानके रामे दिला नाही विस्तवचिल मी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हाता केली विनंती समर्थांना. त्याचा अपराध क्षमा केला. पूर्ववत केले चिंचवण्याला. जानके राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीशी ठेविलेले. तेच समर्थ मागितले खाया चंदू मुकिनासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला. तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत. विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरीठाई. भास्कराची उडविली भ्रांती. घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा. मग्याची कणसे खाण्याकरता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ. लोक होऊनी भयभीत. पळू लागले असती सत्य जीवा पुला घेऊन. बाधा गांधील माशांची महाराजा न झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीशी हितगुज केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभितरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली. हमेश बोली बोला चली त्यांची समर्थान बरोबर. हरी पाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले. प्रत्यंतर भोवताला उसाजा चमत्कार. दाऊनिया साचार अभिमानाचा परिहार. केला पाटील मंडळींच्या भिक्या नामे दिला सूत. खंडूकडताची पाटला व्रत. आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात. महारांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालंट आले. ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला
वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार। कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला। नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर। न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला, कथा नवमाध्यायाला द्वाडघोडा शांत केला। खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची, दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा आले। बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदासाचे। दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला। गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसारपायी, भावभक्तीने लवला ही श्री गजानन स्वामींच्या। गणेश दादा खापरड्याला शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली। द्वाड गाय सुकलालाची, अति गरीब केलीसाची, दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली। एकादशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले। झामसिंगाच्या विनंतीशी देऊन मान अडगावसी, येथे झाले पुण्यरासी श्री गजानन महाराज। निज धामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध भला। सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्यांना, तुम्ही न यावे यास्तला। वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत, शेठ बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची। मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज, स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला। स्व इच्छेने येता झाला परमभक्त होता जो, पितांबराने कोंडोलीशी बळीरामाच्या शेताशी। वठलेली आंब्याशी पाने फळे आणविली, पितांबर राहिला कोंडोलीत। तेथेच झाला समाधीस्थ, नवा मठ झाला स्थापित। शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीशी। महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून, झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला। पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झामसिंगाने आपली इस्टेट समर्थ अर्पिली। पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे, कथाभाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने। बंडू तात्याशी भाग्य आले भूमीत धन सापडले, कर्जा बसून मुक्त केले समर्थाने निजकृपे। नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुट्टा चिद्रास, हात लाविला नर्मदेनी विडा माधवनाथाला, शिष्य हाती पाठविला। या कथा 14 वर्णिल्या असती साकल्ये, अध्याय तो 15 शिवजयंतीचा आहे बरवा। आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर, भाकरी प्रसाद पाठविला कोलटकराचे हस्ते भला। मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे, श्रीधर गोविंद काळ्यास करिते झाले उपदेश। नको जो विलय तेस येथे आहे सर्व काही, कथा ऐशा 16 पुंडलिक अंजनगावाची। जाता निवारिले त्यासे येऊन या स्वप्नात, पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला। कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे, छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा। या अशा कथांचा समावेश 16 17 कथा सुरस विष्णुसाच्या घरास। जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून, दग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी। केवळ अहमपणाने सत्पुरुषाशी त्रास द्याया, मेहताबच्या साईला पाठवून दिले पंजाबला। हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी, बापूरावाच्या कांतेसी भानामती नमानीसाची। भेट गंगा भारतीशी झाली अकोटी विदित, कथा बायजा माळणीची 18 माजीसाची। कवर डॉक्टरच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे, महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला। तेथे बापुना काळ्याला दर्शनहरीचे करविले, कवठे बहादरचा वार करी मरीने झाला आजारी। त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले, एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला। दाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोतेह, कथा 19 दिला काशीनाथ पंताशी। आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना, गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला। श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा करणे, त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात।
परिहाट हरिपाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी धारकल्याचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थांनी शेगावत ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयता तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशयाला तो समर्थाने निवटिला करुण्या उपदेश केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणाशी बाळापुरी गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले कपिलधारे सिद्धले दर्शन निमण कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करावया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराजाले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपदमाशी ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा ऋषी समाधीस्थ झाला विसाव्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देते कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून आता हा एकविसावा अवघ्या कथेचा कळस भरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्ष परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांच्या या अध्याया वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करावया ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर धर्मशाळा चौफेऱ्या चहूबाजूने बांधल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन कुकाजीचा नंदन हरिपाटील नामजाचे सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागुनंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल पंचगवणचा दत्तूलाल त्याच गावी बिसनलाल अंबरसिंग टाकळीचा किसनबेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणारा गंगाराम नामजाचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊने केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेरे लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली ते ऐका विबुध बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर कोणा सेना करता जोर रुपये मागे हे काना तैसेच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायाशी पट्टी बसवली त्यावर गाडीमागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे अधिक न्यूनना खपायाचे जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठाना प्रत भीती चहू बाजूने वडील किसनलालाचा वंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या वंकटलाल भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करिता विपरीत व्हावे का वंकटलाल म्हणे पुत्राशी भिवू नको समानसी माझा तरिता पुण्यराशी समाधीशी बसला असे तो अवघे करील बरे नका हो बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून माझा स्वामी गजानन येऊन देती कदा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षणामुळेच बसला येथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडी तया बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे चापडगावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐशी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांच्या समोरी खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज
यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी भाऊ। जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली। अवदस्यने घातली माळकंठी वराड्याच्या, विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले। नवे वाहू लागले वारे सर्व वराडात, वराडाची ऐसी दैना समर्थांशी पहावेना। म्हणून घेतले आपणा कोंडो नित्यांनी जलात, 30 फुटापासून पाया आणला भरून। तेथे सका हो जीवन निर्माण व्हावे श्रोते हो, म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थांते। म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण, सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी। ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे। ऐसे न जरी करतील तरी याहीपेक्षा येईल, वराड असे बिकट काळ याचा विचार करा हो। गजानन पदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्काशी मुळीन द्यावा, ठाव आपुल्या मानसी। या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला। दाणे टाकिल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो। कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत असाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे। धर्मश्रद्धा ही वाघिण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया। भक्ती सुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाचं सर्वत्र। सन्नितीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रू नामाना एकमेका तरीच शक्ती वाढेल। ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वऱ्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका। एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे। हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो। वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी। सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे। मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो। ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना वेळा आता थोडकाही। हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथ जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय। श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने। हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्यात यावरती लहरी समजा विबुध हो। वाकल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत, पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची। जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव। संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया। हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतेले फळ देईल जाणे। दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका। जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वासलक्ष्मीचा चिरकाल होईल हो। दारिद्र्यासी मिळेल धन, दोघियासी आरोग्य जाण। साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वासने, निपुत्र काशी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र। चिंता न राहील अणू मात्र या ग्रंथाच्या वाचका, दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने। गुरु पुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा। कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील, जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत। लागन साधे येत किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा, ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित। कुटिल दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे, मानसाची योजना राजहंसासाठी जाणा। तैसा हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र, पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर। नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी आईनाथ सखाराम अंमळनेराथ। वा देव मामलेदर यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू, ते विजया वराडत गजानन स्वामी सद्गुरुनाथ। फरक नाही येतकिंचित त्यांच्या आयांच्या मधी हो, आता हीच विनंती तुम्ही अवघ्या भाविकाप्रती। अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी, म्हणजे तुमचे येर झार जन्ममृत्यूची साचार। हो निया व्हाल पार
दुस्तर भवा मधुनी, आता स्वामी दयाघना, तुला यो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने, मी तुझा झालो भाट, मार्गदावी मला नीट, दुर्वासनेचा येव वीट, चित्ता माझी दयाळा, आमरण वारी घडो, संतचरणी प्रेमा जोडो, अक्षयीचा वास घडो, श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा, मशीन कोसा अणुससाचा समर्था दासगणूचा, अभिमान वाहवा मानसी, मी सकल संतांचा चरणरज, माझी राखा तुम्ही लाज, हेचे मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हा ते, जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की, शेगावचे मठात काही होते कागदपत्र, त्या रतन साने मज प्रत अणुनिय दाखवले, त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण, झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती, शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्षप्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला, शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी, स्वस्ती श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, नवका अहो भाविका प्रत भव सिंधु तरावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशोऽध्यायः समाप्तः। अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज श्री गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। गजानन महाराज की जय। गजानन महाराज की जय। गजानन महाराज की